तुमच्या पडलं तर पोरगं नशीब काढेल साहेब. तुमच्या आशीर्वादाने सगळं शक्य आहे. बाई आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मनात एक निश्चय करायचा की आत्ता ह्या क्षणापासून आपण कोणाही समोर झुकायचं नाही. तुम्ही झुकायचं नाही आणि तुमच्या पोरांना सुद्धा झुकू द्यायचं नाही. समोर पंतप्रधान आला तरी सुद्धा आपण झुकायचं नाही. समजलं? मला नाही समजलं. त्यात न समजण्यासारखं काय आहे बाई? आपण जर का शिकलो असतो तर तुमची पोरं अशी दुसऱ्याच्या पाया घातली नसती तुम्ही. पण बाबासाहेब आमच्यावर परिस्थिती अशी आली की आम्हाला नाही शिकता आली. परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द हवी. बाई यापुढे लक्षात ठेवा, कोणाच्याही आशीर्वादावर अवलंबून राहायचं नाही. ही पोरं आपल्या देशाचं भवितव्य आहे, त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे.